गणेश, तुमच्यापर्यंत जर आवाज पोहोचत असेल तर आपण सध्या एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय त्याच ताज हॉटेल परिसरातली, जिथे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटतात. गणेश यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, परंतु लोकसभेच्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये मनसेची नेमकी भूमिका काय असेल? दोन जागांची आग्रही मागणी मनसेनं केल्याचं कळतंय, परंतु मुंबईतली एक जागा मनसेला देण्यासंदर्भात भाजप आणि महायुतीमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. पण ही युती ही केवळ लोकसभेपुरती मर्यादित नसेल तर अर्थातच आगामी विधानसभा आणि महानगरपालिकांच्या दृष्टीनं सुद्धा भाजप आणि महायुतीसोबत राज ठाकरेंचं असोसिएशन हे अत्यंत महत्वपूर्ण मानलं जात आहे. दरम्यान राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचीही बैठक असल्याची माहिती मिळते आहे. जेव्हापासून एकनाथ शिंदेंनी शिवसेनेपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला, शिवसेना हा पक्ष त्यांना मिळाला, एक प्रकारे मोठं बंड शिवसेनेमध्ये झालं, त्यानंतर सुद्धा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सातत्यानं टप्प्याटप्प्यानं गाठीभेटी होत होत्या आणि आता ही एक अत्यंत महत्त्वाची डेव्हलपमेंट मानली जाते आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीची. गणेश ठाकूर सध्या आपल्यासोबत आहेत. गणेश, ताज हॉटेलमध्ये होणारी ही बैठक नेमकी कुणासोबत होतीये, कोण कोण उपस्थित आहे? दादा, माझी माहिती अशी आहे की या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस देखील येणार आहेत आणि ही खूप महत्वाची बैठक आहे. आतापर्यंत आपण भाजप नेत्यांशी राज ठाकरेंच्या भेटीबद्दल बोललो होतो, मात्र दिल्लीतनं जी चर्चा झाली ती चर्चा आता पुढे महाराष्ट्रात करण्यात येईल आणि त्यानंतर महाराष्ट्रातच घोषणा होईल मनसे आणि महायुती संदर्भातली, ते आता स्पष्ट होतं. म्हणून महायुतीचा सर्वात महत्वाचा घटक भाजपानंतरचा म्हणजे शिवसेना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि ज्या जागांसंदर्भातली चर्चा सुरू आहे, एकनाथ शिंदेंच्याच त्याच कोट्यातल्या जागा आहेत जी मनसेला द्यायची आहे आणि म्हणून त्यांना विश्वासात घेऊन आणि आपण सगळ्यांनी मिळून पुढे जायचं आहे यासाठीच ही भेट बोलवली गेली आहे. म्हणून दिल्लीतनं अमित शहांच्या भेटीनंतर महाराष्ट्रात येऊन राज ठाकरेंना एकनाथ शिंदेंना भेटणंही महत्वाचं होतं, कारण त्यांच्या कोट्यातला जागा आणि ते महायुतीचे घटक पक्ष आहे, म्हणून ही भेट होते. आणि इथं देवेंद्र फडणवीसही देखील येतील आणि तिन्ही नेते आता इथं बैठक घेतल्यानंतर, चर्चा झाल्यानंतर, सगळा फॉर्म्युला तयार किंवा ठरवल्यानंतर दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींना याबद्दलच्या सूचना करतील. शक्यता आहे की पुन्हा एकदा दिल्ली भेट होऊ शकते आणि त्यानंतर महाराष्ट्रात घोषणा होऊ शकते. म्हणून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी की भाजपच्या पक्षश्रेष्ठींना भेटल्यानंतर राज ठाकरे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी किंवा त्यांच्यासोबतची भेट मुंबईतला या ताज लँडेड हॉटेलमध्ये होते आणि या भेटीमध्ये देवेंद्र फडणवीस देखील येतील. तिथं त्यांच्यासोबत तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल आणि आता पुढे कसं जायचं आहे, कोणत्या जागा असतील आणि आपण एकमेकांना साथ देऊन महायुतीचं मिशन 45+ कसं काबीज करू, या संदर्भातला आत्ताची महत्वाच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. गणेश, आणखी एक मुद्दा की जेव्हा खूप सिक्रेटिव्ह गोष्टी असतात तेव्हा या भेटी काही अशा उघडपणे होत नाहीत, निवडणुकांच्या काळामध्ये तर अजिबातच नाही. ज्या अर्थी सर्वजण अगदी खुलेआम भेटता आहेत त्या अर्थी असोसिएशनवरती तर शिक्कामोर्तब झालेलं आहे, पण काही लॉंग टर्म प्लॅन सुद्धा असू शकतो का या भेटीमागचा? बिलकुल, ही युती फक्त काय लोकसभा संदर्भात. अच्छा, एक छोटी अपडेट गणेश आपण देऊया की देवेंद्र फडणवीस सुद्धा तुम्ही म्हटल्याप्रमाणे सहभागी होत आहेत या बैठकीमध्ये, पुढचे अपडेट तुम्ही द्याल? देवेंद्र फडणवीस देखील आले आहेत आणि हे आपल्याकडले हे एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय, ज्यामध्ये कशा प्रकारे तिन्ही नेते आता ताज लँडला पोहोचून ही भेट घेत आहेत आणि तिन्ही नेत्यांमधली भेट अत्यंत महत्वाची आहे आणि भविष्य महायुतीचं मनसेसोबतचं कसं असेल त्यातली ही महत्वाची भेट ही बैठक आहे. या भेटीमध्ये निश्चितपणे ज्या जागा संदर्भातला जो त्याला पुढे नेता येईल, कारण दक्षिण मुंबईची जागा मनसेला दिली जाणार आहे, तिथून मिलिंद देवरा देखील इच्छुक आहेत, राहुल नार्वेकरांचं नाव होतं, तर ती जर द्यायची असेल तर कसं आपण तिथलं आव्हानाला सामोरं जायचं आहे. दुसऱ्या जागा संदर्भातली जी मागणी मनसे करते ती शिंदेच्या कोट्यातली आहे, म्हणून त्यावर शिंदेंचं मत काय किंवा त्यांना कसं आपण सोबत घेऊन ही जागा मिळू शकते का, हे प्रयत्न सुरू आहेत. पण ती जागा मिळणं कितपत मिळवून घेणं, कितपत राज ठाकरेंना यश मिळेल हे पाहणं महत्वाचं असेल. त्यासोबतच फॉर्म्युला कसा असणार आहे, या फॉर्म्युल्यावर चर्चा कशी होणार आहे, पुढची रणनीती कशी असेल आणि लोकसभेनंतर आपण कसं पुढे जायचं आहे, एकमेकांना कसं सांभाळून घ्यायचं आहे,
या सगळ्या बाबी आता महाराष्ट्र पातळीवरच्या नेत्यांची मध्ये होते आणि त्यानंतरच दिल्लीकडे ह्याची रिपोर्ट दिली जाईल आणि तिथूनच अधिकृत घोषणा किंवा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर महाराष्ट्रात अधिकृत घोषणा केली जाईल. गणेश, गेले काही महिने खूप सातत्यानं चर्चा होती की मनसे आणि महायुतीच्या संबंधांमधली, खास करून एकनाथ शिंदेंच्या बाबतीतली. देवेंद्र फडणवीसांसोबत सुद्धा राज ठाकरेंचे संबंध पहिल्यापासून उत्तमच राहिलेले आहेत. शेवटच्या क्षणी, म्हणजे जेव्हा निवडणूक जाहीर झालेली आहे, आचारसंहिता लागू झालेली आहे, पहिल्या टप्प्यातला कार्यक्रम सुरू झालेला आहे, इतक्या शेवटच्या क्षणी मनसेची एंट्री होण्यापाठीमागचं कारण काय? एक गोष्ट तर आहे की ठाकरे ब्रँड आणि ठाकरे ब्रँडचा करिश्मा हा महायुतीला हवा होता. जसं आपण या आधीही बोललो की ज्या प्रकारे पक्षात विभाजन झालं किंवा पक्ष एकनाथ शिंदेकडे आलं, तसंच राष्ट्रवादी देखील अजित पवारांकडे आलं, म्हणून भाजप संदर्भातला एक सूर जो होता तो मावाळ करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासोबतच उद्धव ठाकरेंची सिंपथीची कापाजी असेल तर, कारण सहानुभूती अजूनही आहे. उद्धव ठाकरे प्रत्येक सभेला जाऊन म्हणतात की माझ्यासोबत गद्दारी केली, माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, आता एक ठाकरे चोरले, जे काही ते बोलतायत त्याच्यामध्ये ते सिंपथी गेन करण्याचा प्रयत्न करतायत. ती कापण्यासाठी आपल्याला राज ठाकरे लागतील, ठाकरे हे नाव लागेल आणि शिवसेनेला देखील पुढे नेण्यासाठी भविष्यामध्ये काय होईल माहित नाही, पण शिवसेना जी एकनाथ शिंदेसोबत आहे, जर राज ठाकरे त्यांच्यासोबत गेले तर निश्चितपणे एक वेगळं बळ मिळू शकतं. आणि राज ठाकरेंची सभेचा करिश्मा, राज ठाकरेंचे उत्तम वक्ते आहेत. राज ठाकरे जेव्हा वातावरण निर्मिती करतात ती वातावरण निर्मिती वेगळी असते, म्हणून महाराष्ट्रात मोदींसाठी ती वातावरण निर्मिती करायची आहे आणि महायुतीसाठी ती करायची आहे. आणि ठाकरे आणि महाविकास आघाडीचं आव्हान, ज्यामध्ये प्रामुख्यानं त्यांची स्ट्रॅटेजी आहे की लोकांपर्यंत त्यांच्या विषय किंवा त्यांच्या विरुद्ध झालेलं हे कट कसं झालं आणि कसं त्यांच्या विरुद्ध दगा करून हे सगळं केलं जात आहे हे दाखवण्याचं आहे. म्हणून जर ही महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी असेल तर त्याला उत्तर म्हणून राज ठाकरे जर समोर आले, राज ठाकरेंनी जर आपलं मत किंवा लोकांपर्यंत ठाकरे परिवारातलं, शिवसेनेतलं, त्यांच्या विरुद्ध झालेलं जे काही आहे ते जर समोर आणलं तर त्याचा फायदा होईल. आणि यामुळं ठाकरेंना सोबत घेण्याचं हे शेवटच्या क्षणी ठरलं असलं तरीही बोलणी मागील अनेक महिन्यांपासून सुरू होती. भाजप जे करते ते आत्ता एक दोन दिवसांमध्ये, दोन तीन महिन्यांमध्ये करत नाही. आपल्याला माहिती असेल की हिंदुत्ववादी चेहरा बनण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न सुरू झाला, तो पाडवा मेळाव्यामधनं त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला, त्यांनी आपली उत्तर प्रांतांविरुद्धची आपली जी भूमिका होती ती खूप मेलो डाऊन केली आणि परप्रांतांविरुद्धची भूमिकेचं स्पष्टीकरणही दिलं. म्हणून हे बरेच वर्षांपासून सुरू होतं, भोंग्यांचा विषय आणला, बरंच काही झालं, ज्यामुळं राज ठाकरेंना आपल्यासोबत समावेश करून घेण्यासाठी जी योग्य भूमिका लागेल ती राज ठाकरेंनी दिली आणि त्यामुळे आज हे होतं. म्हणून हे आत्ता जरी दिसत असेल पण ह्याच्या मागे अनेक वर्षांपासून किंवा अनेक महिन्यांपासून ती बोलणी किंवा या गोष्टी सुरू असेल हे असं दिसतंय. बरोबर आहे. आत्ताच आपण दृश्यांमध्ये नुकतंच देवेंद्र फडणवीसांना सुद्धा पाहतोय, ते सुद्धा या बैठकीत सहभागी झालेत. म्हणजे आत्ता तीन प्रमुख नेते या बैठकीमध्ये उपस्थित आहेत. एक म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तिसरे म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे. गणेशजी, बहुधा आपला संपर्क तुटलेला आहे. राज ठाकरे